आता आपण ह्याच्यामध्ये थोडस तूप घालूया. आधी आपल्याला सारण बनवून घ्यायचंय. बर, मी तुम्हाला मदत करतो. हो चालेल. तूप आपण गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी आता खोबरं घालते. बरं, तो ओल्या खोबऱ्याचा आहे. ओल्या खोबऱ्याचा आहे. बर, ठीक. आणि ह्याच्यामध्ये आपण थोडी 1 चमचा साखर घालूया. बर, ठीक. ते जे स्वीट आपण करणार आहोत त्याच्या आतलं हे सारण आहे. सारण आहे हा. बर, ठीक आहे. पुढे काय करायचं? बस हे सारण आता आपलं तयार झालं. एवढं सच? हो, जराशी आपल्याला जास्त नाही, हे साखर विरघळेपर्यंत गरम करायचंय. नाही, मला वाटलं त्याच्यात मग आपण ही वेलची पूड घेतली ना. हा, ती घालणार होत की काय असं मला वाटलं. हो हो, वेलची पूड घालायची. जरा मी थोडस गरम करून घेते, कारण की आधीच घातलं तर त्याचा हे निघेल, फ्लेवर त्याला येणार, फ्लेवर येणार नाही. बर, ठीक आहे. घालूया थोडी वेलची पावडर. वेलची पावडर घालूया. हो, बघा बरं, थोडीशी. बस हे सारण आपलं आता तयार आहे. हे आपण काढून घेऊन थंड करू. बर, म्हणजे आपलं सारण तयार आहे. सारण तयार आहे. आपल्याला आता वरचं आवरण तयार करायचं. आवरण तयार करायचं. छान. आता वरच्या आवरणासाठी काय काय लागणार आहे आपल्याला? आता आपल्याला रवा आणि पाणी लागेल. रवा आणि पाणी. आणि त्याच्यात आपण साखर मिसळ. बर, त्या पॅन मध्येच घालूया लगेच? हो, ह्या पॅन मध्येच. आधी काय लागणार? पाणी आपण गरम करायला ठेवूया. बरं, आपल्याला 1.5 वाटी पाणी लागेल. हा, पुरे. हो, बर. आता ह्याच्यामध्ये आपण थोडी साखर घालूया. किती साखर लागणार? 2-4 चमचे टाक. 4 चमचे. हो, थोडं स्वीट आहे ना. बस बस, ओके. हे थोडस आपलं साखर विरघळली, उकळी आली की आपण ह्याच्यात रवा घालूया. बर, ठीक आहे. मला वाटतं साखर विरघळली, पुढे आपण ह्याच्यात रवा घालूया. रवा घालूया. हलवत जाते, कारण हे आपल्याला दोन्ही एकत्र करणं गरजेचं आहे, नाहीतर ह्याच्यामध्ये गाठी तयार होते. आता हे आपण शिजवूया. बर, ह्याचा शिजला की गोळा तयार होईल. बर, म्हणजे थोडक्यात आपल्याला हे शिऱ्यासारखंच करायचं. हो, हा गोळा तयार झाल्यावर पुढे काय करायचं? बस आता आपण हे मळून घेऊ छान, आणि मग ह्याच्यामध्ये हे सारण भरून तेलात डिपॅक करू. मग त्याची आपल्याला पारी तयार करायची. हा, आपल्याला थोडं गरम, थोडस गरम असताना मळून घ्यायचंय. बर, चला मग मी आता एक काम करतो. रव्याचं हे मिश्रण तयार झालेलं आहे साखरेच्या पाकासोबत, ते आपण थोडस थंड होऊ देऊयात, मळून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. रवा कोकोनट स्वीट साठी लागणारं सुरुवातीचं सारण तयार झालं आहे. नंतर आपण रवा आणि साखरेचं हे मिश्रण गरम करून घेतलं आणि आता ते पूर्ण थंड नाही पण थोडस गरम असताना आपल्याला मळून घ्यायचं. तुम्ही म्हणाला होतात, आता मळून घ्या. आता आपण ह्याच्यात मळताना किंचित मीठ, ते आणि 1 थेंब आपण ह्याच्यामध्ये व्हॅनिला एसेन्स घालूया. 1 थेंब फक्त? हो, 1 थेंब. कशासाठी? कडे स्वादासाठी, सुगंधासाठी. हे जास्त नाही, जास्त घातलं तर कडू होईल. हो, अगदी मोजून 2 थेंब आपण व्हॅनिला एसेन्सच्या मध्ये घातलेला आहे. आणि मीठ चिमूटभर, त्याच्याही कमी. पुढे काय करायचं? मग हे आता आपण छान मळून घेऊ. बरं, आणि ह्याची आता आपण पारी करूया. पारी करायची आणि मग त्यात हे सारण भरायचं. ह्याची आपण आता अशी पारी करून घेऊ. पारी करून घ्यायची. बरं, आता ही पारी तयार झाली. हा, ही आता आपण पारी तयार झाली. ह्याच्यात आपण आता सारण भरून घेऊ. भरू का मी? हो, बघा बरं. हा, बस. आणि हेच आपलं बंद करून जसं आपण मोदक करतो. बर, तसं करून घ्यायचं. तसं करून घ्यायचं. बस, वा वा वा. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर गोड आहे पण अगदी गोड चीट असा हा पदार्थ नाही. आता हे आपण लगेच डीप फ्राय करायचं. डीप फ्राय करायचं. क्या बात है. किती वेळ लागतो याला डीप फ्राय व्हायला? बस 2 मिनिट. 2 मिनिटात तयार होत आहेत रवा कोकोनट स्वीट. जरा वेगळी गोडचट अशी ही डिश आहे. पटकन तुम्ही लिहून घ्या या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. रवा कोकोनट स्वीट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: रवा, साखर, ओलं खोबरं, व्हॅनिला एसेन्स, तूप, बदामाचे तुकडे, वेलची पूड आणि मीठ. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये 2 चमचे ओलं खोबरं, 1 चमचा साखर आणि वेलची पूड एकत्र करून सारण एकजीव करून थंड करून घ्यावं. फ्रायपॅन मध्ये पाणी गरम करून त्यामध्ये साखर विरघळवून घ्यावी. त्यामध्ये रवा घालावा. हा भिजवून घेतलेला रवा मळून घ्यावा. या मळलेल्या रव्यामध्ये मीठ आणि व्हॅनिला एसेन्स घालून त्याची पारी करून घ्यावी. या पारीमध्ये खोबऱ्याचं सारण भरून तिला गोल आकार देऊन ती बंद करावी आणि रवा कोकोनट स्वीट गरम तेलामध्ये तळून घ्यावं. रवा कोकोनट स्वीट आता मला तुमच्या मैत्रिणींनी करून दाखवलं. आता सुनीताताई आणि मीनाजी, तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहात? रताळ्याची दाबेली.
रताळ्याची दाबेली. बरं, मग एरवी दाबेलीमध्ये आतलं मिश्रण हे बटाट्याचं असतं ना. आज तुम्ही रताळ्याचा त्याच्यामध्ये काय किस घालणार आहात का उकडून घेतला रताळ? हा, उकडून घेतला आणि त्याला किसून घेतलं. अच्छा, दोन्ही केलेलं. दोन्ही केलेलं. बरं, मग रताळ्याच्या दाबेलीसाठी काय साहित्य लागतं ते सांगा. पाव, डाळिंबाचे दाणे, मॅश केलेलं रताळ, मसाला शेंगदाणे, जिरं, शेव, कोथिंबीर, काळे मणुके, लिंबाचा रस, दाबेली मसाला, बटर, मिरची पूड आणि मीठ. रताळ्याच्या दाबेलीसाठी किती वेळ लागतो करायला? 15 मिनिटं. 15 मिनिटं करणार ना.